नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। गावदेवी सामाजिक मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ राये आयोजित श्री क्षेत्र राये ते श्री क्षेत्र टिटवाळा गणपती पदयात्रा पालखी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। सदरील पालखी सोहळ्यात श्री गणेशाची आरती, हनुमान मंदिर राये महागणपती दर्शन, श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई दर्शन, हबप हर्षदा दिनेश केणे कोंढेरी यांचे संगीत प्रवचन व प्रसाद वाटप असे विविध उपक्रम ठेवण्यात आले होते। पालखी सोहळ्याचे सल्लागार वैकुंठवासी सुरेश आंबो पाटील व प्रेरणास्थान वैकुंठवासी हबप नारायण महाराज परडे यांच्या स्मृतींना स्मरून काढण्यात आली होती। सदरील पालखी सोहळ्यासाठी भाजपाचे उपाध्यक्ष अरुण पाटील, जिल्हा परिषद सदस्य रेशमा मगर यांनी उपस्थिती दर्शवून पालखीचे दर्शन घेतले, तर पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत दळवी, शिवसेनेचे कल्याण ग्रामीण प्रमुख विलास मोरे, समाजसेवक संजय पारेकर, बळीराम फिरंगाणे, गणेश बिवलकर, मसोबा ग्रुपचे अध्यक्ष गणेश जाधव, शिवाजी भाकरे, नामदेव विषय, प्रकाश जाधव, पंडित जाधव, अनिल तळवी, अनिल केणे, अनिल वखारे, पोलीस पाटील किरण जाधव, सरपंच विश्वास माघे, रुपेश पाटील, योगेश पातोळे उपस्थित होते। कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती जगताप, हेड कॉन्स्टेबल जीपी कोर यांनी चोख बंदोबस्त बजावला होता। यावेळी गावदेवी मित्र मंडळ 49 49 यासकडून वैकुंठवासी इंदुबाई शंकर पाटील, वैकुंठवासी शंकर महादू पाटील, वैकुंठवासी सुरेश आंबो पाटील यांच्या स्मरणार्थ छत्रांचे वाटपही करण्यात आले। टाळ मृदुंग व हरिभक्तात पालखी सोहळा मोठ्या आनंदात पार पडला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।